आज आपण सर्वांनी महालक्ष्मीची पूजा करावी अशी लोकांनी इच्छा प्रदर्शित केली, पण ह्या महाराष्ट्रात तर महालक्ष्मीची पूजा सतत चालू आहे आणि स्वतः त्यांनी इथे प्रगतीकरण केलेलं आहे महाराष्ट्र। पण माझ्या मते आज इथे आपल्या सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावं। अशी आंतरिक इच्छा झाली। कारण त्यांनी ह्या महाराष्ट्रातही जन्म घेतला आणि ते म्हणजे ज्ञानेश्वर होते। आजपर्यंत मी सांगितलं नाही, कारण महाराष्ट्रीय लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही। स्वतः साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव असे दोन मोठे फारच महान गहन असे ग्रंथ लिहिले। आपण व्हायब्रेशन्सवर बघू शकता। जर मनात प्रश्न केला की ज्ञानेश्वर हे साक्षात कार्तिकेय होते का, तर एकदम महासागरात आनंदाच्या लहरीत तुम्ही स्वतःला शोधू शकाल। एवढी मोठी गोष्ट मी आजपर्यंत महाराष्ट्रात सांगितली नाही। त्याला कारण महाराष्ट्रीयन लोकांची जी प्रवृत्ती आज झालेली आहे। कदाचित आपल्याकडे राजकारणी लोक पूर्वी के भयंकर झाले की त्यांचा भयंकरपणा आणि घाणेरडेपणा महाराष्ट्रात पसरला असेल, आणि कार्तिकेय हे महाराष्ट्राचे म्हणजे आम्ही कार्तिकेय असं समजणं म्हणजे अगदी व्यवस्थित साधं महाराष्ट्रीयन डोकं आहे। आम्ही काहीतरी शिष्ट। आता यांनी सांगितली खरी गोष्ट आहे की 40 आयएस ऑफिसर आले होते आणि मी येताना बघितलं तिथे पोलीसचे 3 घोडस्वार उभे होते। म्हटले कोण आलं होतं, तो म्हणे स्वतः चीफ सेक्रेटरी आले होते। तिथल्या गव्हर्नरनीसुद्धा मला पाचारण केलं की माताजी मी जर तुमचं पाचारण केलं नाही तर लोक मला उचलून फेकतील। अशी तिथल्या लोकांची जागृती। तिथे ज्ञानेश्वरांनी जन्म घेतला नाही, फक्त ह्या महाराष्ट्रात का जन्म घेतला ते आता मला लक्षात येत आहे। 23 वर्षातच नकोरे बाबा हा महाराष्ट्र म्हणून त्यांनी समाधी घेतली। जितकं संतांना महाराष्ट्रात छळलं गेलं तितकं कुठेही कोणत्याही संतांना छळलं गेलं नाही। ह्याच्यात म्हणजे मर्दुमकी आहे आमच्याकडे। परत ते मेल्यावर मात्र त्यांची देवळं बांधायची, टाळकुटत बसायचं, नुसते रिकाम टेकडेपणाचे धंदे। इतक्या वर्ष महाराष्ट्रात ही माझी मायभूमी, ही माझी मायबोली। शिवाजी महाराजांनी स्वधर्म जागवावा म्हणून सांगितलं होतं आणि मग ज्ञानेश्वरांनी आधीच सांगितलं होतं की विश्वस्वधर्म सूर्य पाहू। तेव्हा शिवाजी महाराजांनी ते शब्द म्हटले आणि तेच कार्य आता आम्ही बघतो की आम्ही विश्व स्वधर्म सूर्य
जागृत झाला पाहिजे आणि तो आधी महाराष्ट्रात झाला पाहिजे कारण हे ज्ञानेश्वरांनी इथे सगळ्यांना सांगितलं. काल मी बोलले महाराष्ट्राबद्दल, त्याचं वाईट वाटून घेऊ नये, उलट माताजी त्याच्याबद्दल बोलत होत्या त्याच्याबद्दल बोलत होत्या त्याच्या असं विचार करायचा, स्वतःकडे लक्ष घालावे. ज्याला इंट्रॉस्पेक्शन त्यांनी शब्द वापरला तो इतका शिष्टपणा यायला आपण असं कोणचं वैशिष्ट्य केलं? अहो म्हणजे आपल्याकडे नामदेव झाले. माताजीच म्हणाले इतके संत साधू झालेच नाहीत, म्हणजे तुम्ही काही संत साधू नाही. जसं डबक्यामध्ये एखादं कमळाचं फूल यावं आणि त्यातल्या बेडकांनी म्हणायचं की वा वा ह्या कमळाच्या फुलाच्या दमा वा आम्ही केवढे मोठे, तशातला प्रकार जास्त आहे आपल्या महाराष्ट्रात हे लक्षात घेतलं पाहिजे. जे प्रकार मी इथे पाहिले कुठेही सर्व जगात नाहीत. पहिलं म्हणजे भांडकुदळपणा. मला इतका कंटाळा येतो कधी कधी की मी म्हटलं फक्त एक पूजा घेईन मी बस त्याच्या पुढे नको. इतका भांडकुदळपणा. आता इथे इतकं सुंदर गणपती पुळ्याला आम्ही आश्रम बांधलं त्याच्या मागे हात धुवून लागले. इतके गलिच्छ लोक आहेत, काही समजतच नाही यांना. पण आम्ही संतांच्या भूमीत राहणारे, आमच्याकडे अष्टविनायक, आमच्याकडे साडेतीन देव्यांचं प्रगटीकरण, ते मला वाटतं एवढ्यासाठी की घाणीत स्वच्छता आणण्यासाठी या लोकांनी हिंमत केली असेल तशी आम्ही सुद्धा हिंमत केली. पण आता एक एक प्रकार मी बघते तर मला आश्चर्य वाटतं. एका गृहस्थानी माझी परवानगी न घेताना, आम्ही त्याचं तोंडसुद्धा कधी पाहिलेलं नाही, त्यांनी व्यवस्थित मिरवणूक काढली. दुसरे गृहस्थ माझ्या नावानी स्वतःची पूजा करून घेतात. हे असले शहाणपणाचे धंदे कुठेच मी पाहिलं नाही. अहो मद्रासला सुद्धा नाही पाहिलं, बंगालमध्ये पाहिलं नाही. देवाची भीती नाही काहीही करायचं. जे वाईट लोक होते जे सहजोग पाळू शकत होते त्यांना म्हटलं की तुम्ही सहयोगात राहायचं नाही, सध्या सहयोगात राहून स्वतःची स्थिती नीट करा. झालं. माताजी प्रेमाच्या गोष्टी सांगतात आणि मग सगळ्यांवर का रागवतात? मी आई आहे. जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते सांगितलंच पाहिजे आणि ते मी सांगते. पण कुठे कुठे सांगावंच लागत नाही, गरजच नाही त्याची. अत्यंत शिष्ट लोक आणि ते जे म्हणाले ते खरे पुढे पुढे करणं. मुद्दामून मी एक फूल घेऊन ठाण्याहून इथे आलो. मुद्दामून माताजींच्यासाठी ते मी स्वतःच माताजींना देणार. मुद्दामून बागलखान्यात आलेले दिसतात. तेव्हा का असं आहे महाराष्ट्रात ते मला समजत नाही. संत साधू झाले म्हणून ही पवित्र भूमी, ते अष्टविनायक म्हणून अति पवित्र भूमी आहे आणि त्याच्यावर इथे साडेतीन देवींचं प्रकटीकरण म्हणजे ही परम पवित्र भूमी. ह्या भूमीत असले घाणेरडे प्रकार का होतात? एक दुसरे गृहस्थ कोणीतरी निघाले, त्यांना भूतबाधा प्रकार प्रकार बरेच झाल्यामुळे सांगितलं बा तुम्ही सहजोगात न जा, तर त्यांनी एक दुसरा सहजोग काढलेला आहे स्वतःच. माझ्यात जो दोष आहे, माझ्यात जे वाईट आहे ते काढायचं नाही, उलट मी काहीतरी विशेष आता मी दाखवतो. म्हणजे इथपर्यंत की त्यांची बायको सगळ्यांना सांगायची आमचे हे माताजींच्यापेक्षा फार वर आहेत की खाली देवाला ठोकले.
असले अनेक विध प्रकार ऐकून मी अगदी आश्चर्यचकित. हे असला प्रकार सहजोगामध्ये कुठेही कुठेही झालेला नाही. परत आपली मराठी वर्तमानपत्रे त्यापेक्षा ती इंग्लिश बरी नी हिंदी बरी. काही भरकटाचं काही लिहायचं काही भांडकुदळपणा हा पहिला स्वभाव आहे महाराष्ट्र. बरं झालं भांडकुदळपणा एक तुमचा स्वभाव असला काही असलं तरी आता सहजोगात उतरले. हे वे दावे इतके भांडणं इतकी कोणाला पाडायला शिष्टपणा इतका तर आम्ही म्हणे जुने सहजोगी हे नवी त्यांना काही येतच नाही. हळूहळू उत्तर हिंदुस्थानातले लोकसुद्धा आता सहजोगात येऊ लागले पण इथला चमत्कारिकपणा पाहून तेही परतायला लागलेत. आता मी जेव्हा पुण्याला गेले तिथे ते पंजाबी लोक आले होते सहजोगात. ते म्हणे माताजी ह्या महाराष्ट्रीयन कुचक्या लोकांना घेऊन तुम्ही काय चालला ते कुचकट लोक. मला मोठा राग आला म्हटलं बाबा असं कसं म्हणतात यांना कुचकट म्हणतात हे काय बोलायची पद्धत झाली. म्हटलं तुम्ही स्वतःला समजता का तुम्ही काय पंजाबी म्हणजे स्वतःला समजता पण आज ते 8-10 माणसं पक्के सहजोगी बसलेले आहेत. मला माहिती दिल्लीला आश्रम बांधला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ध्यानाला रोज सकाळी ऑफिसला जायच्या आधी 10-10 मैल मोटारी इथे येऊन नाही तर बसनी येऊन निदान 100 माणसं रोज ध्यानाला बसतात. बाकी सर्व सुंदर आहे. एवढ्या आपल्याजवळ वस्तू आहेत सुंदर आईची शोभा आहे. समया लावण्यात फार हुशार सगळं करण्यात आपण हुशार आहोत पण आतला जो दिवा तो कधी पेटवणार. आतला दिवा पेटवल्याशिवाय तुम्हाला स्वतःतलं समजणार नाही. आम्ही किती गहन आहोत ते बघण्यासाठी आतला दिवा आधी पेटवून घ्या. जे आत्ता आपल्याला सांगितलं ते मीच त्याला सांगितलं तू सांग कारण मला बोलवत नाहीत ह्या गोष्टी. आता हे सहजोगात उतरलेले लोक दारू प्यायचे ड्रग घ्यायचे सगळे धंदे आणि कुठल्या कुठे पोचले आणि महाराष्ट्रातले लोक आपापसात थांबरी तुमरीवर येतात म्हणजे म्हणायचं तरी काय. म्हणे माताजी आमच्यावर रागवतात रागवणार नाही तर काय तुमच्या गळ्यात हार घालायची. आपापसात भांडणं करण्यात एवढे पटाईत लोक आहे मग रिकाम टेकडे पण आपण फार की ते असं करतात पण ते असं करतात ते तसं करतात करू देत. रिकाम टेकडेपणाचे धंदे फार इकडचे तिकड्या गोष्टी करणं बेकारच्या गोष्टी बोलत बसणं नसता वेळ घालवणं. मग काय नाही सुचलं तर आजकाल माताजी काही पैसे बिशे देत नाहीत म्हणून आपल्याला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. अहो मी सगळ्याच गोष्टीचे पैसे देते आहे तुमच्या जेवणाचे खाण्याचे पिण्याचे सगळे देऊन पाहिले तर आता काय नाही तरी अशा गोष्टी बोलायच्या. मी काय ह्या राजकारणी लोकांसारखी आहे की काय. मग म्हणायचं की माताजी इकडे भूकंप का होतात अमुक का होतो तमुक का होतो. इतके दारुडे महाराष्ट्रात आहेत तितके मी कुठेही पाहिले नाही. रस्त्यावर दारू पिऊन फिरणारे महाराष्ट्रात किती लोक आहेत तुम्ही सांगा. दिल्लीला तुम्ही असे रस्त्यात एक दिसणार नाही एक सुद्धा. अहो परदेशात मी कधी पाहिलं नाही. या महाराष्ट्रात तुम्ही कुठे बाहेर जा दारू पिऊन जा
हे सुरुवातीपासून चालू आहे, बरेच वर्ष झालं. मी राहुरीला गेले ते एकदा, तो रस्ता असा वर चढत गेला आणि मग मोठा रस्ता असत, तिथं मी गाडी थांबवल्याबरोबर बघते काय ढेकणासारखे पटापट मरत होते तिथे. म्हटले काय काय प्रकार, बघ कॉलरा झाला की काय. पांढरे टोपी मात्र लावायची, पांढरे सदरे, पांढरे विजार घालून खालून वर येऊन ढेकणासारखे पटापट पडले. म्हटलं मला झालं काय, तिकडे म्हणे इंदिरा नगरी आहे म्हणे. म्हटलं असं मग पुढे, तिथे दारू मिळते स्वस्त, दारू पिऊन तिथून खालून वर यायचं आणि पटापट मारायचं. इतके लोक इथे दारू पितात की ऑफिसर्स दिल्लीला तुम्ही गेलं तर दारू पित आहेत, फार कमी लोक. पुष्कळ लोक जिथे दारू असेल तिथे जात सुद्धा नाही. पण इथला प्रत्येक पार्टीत तुम्ही जा, कुठेही जा, दारू पिऊन झिंगले नाहीत तर ते महाराष्ट्रीयन कसले. अहो महाराष्ट्रीयन लोक दारू पितात. आम्ही लहानपणापासून दारू म्हणजे काय आम्हाला माहीत सुद्धा, त्याचा रंगसुद्धा माहीत नाही. बरं कोणाला काही म्हटलं तर ते म्हणतात बघा ते होते 70 वर्षाचे आणि तरी दारू पित होते. म्हटलं असं का, आता त्यांचा पुतळा उभारा तुम्ही लोक, त्या लायकीत आलोत आपण आता काय. दारूचे गुत्ते बंद करण्यासाठी आम्ही लहानपणी 7 वर्षाच्या असताना भांडणं केली होती, ते आता गुत्ते सोडा. त्याचे कितीतरी इथे असे लोक जमा झाले की त्यांना दारूशिवाय होतच नाही. दारूच्या विरुद्ध बोललं की लागले सगळे दारूवाले माझ्या मागे हात धुवून. कोणाला काही बोलायची सोय नाही. हेच ते वर्तमानपत्रकार, हेच ते इथले सगळे धंदे करणारे लोक. आश्चर्याची गोष्ट, लखनौ सारख्या ठिकाणी जिथे वाजिद अली शाह सारखा मनुष्य नवाब होता, तिथल्या लोकांमध्ये इतकी सौम्यता, तशी भाषा नम्र आहे म्हणा, इतकी नम्रता, इतकं सौजन्य, मला आश्चर्य वाटलं. ह्याचं वाईट सांग, त्याचं वाईट सांग, मला पत्रावर पत्र इतकी घाणेरडी पत्रे लिहितात, प्रत्येकाच्या चरित्राबद्दल अमुक तमुक, अगदी कंटाळा आला. महाराष्ट्रातून पत्र आलं म्हणजे त्याला घाला चुलीत. आता त्या ज्ञानदेवांच्या समोर काय म्हण. स्वतः ते 23व्या वर्षी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करून आता म्हणे ज्ञानेश्वरांनी कुणालाही क्रिटिसाइज केलं नाही. कोण करणार, बेकार वेळ घालवण्यात अर्थ काय. म्हणून त्यांनी कुणाला क्रिटिसाइज नाही केलं. त्यांनी तिथली सब गोष्ट सांगितली, त्या स्थितीतल्या लोकांची गोष्ट सांगितली. ते ह्यांच्या डोक्यात कुठं येणार, ह्या महाराष्ट्रीय लोकांच्या डोक्यात येण्यासारखं. असं मी म्हणणार नाही की महाराष्ट्रात लोक मिळाले नाहीत मला, पण ज्या मानाने मी इथे मेहनत घेतली आणि ज्या मानाने एवढा अफाट हा देश महाराष्ट्र, त्याच्यात अजून पुष्कळ व्हायला पाहिजे. एक तर की मी मुद्दामून आलो, कशाला आले, कुणी सांगितले याला, मुळीच येऊ नये. मग मी जर येत असले तर माझ्या दर्शनाच्या वेळी स्वतःचंच दर्शन द्यायला पाहिजे. मग धक्काधक्की पुढे या, पुढे येऊन मलाच त्यांचे सगळे भयंकर चेहरे दिसले पाहिजे. तुम्ही कितीही म्हटलं तरी आपल्याला अजून पुष्कळ शिकायचं आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि ती आणमांड तानाजीची सोडा, ते कुठे गेले मला समजत असत. पण निदान नम्रता तर पाहिजे की आम्हाला मिळवायचं आहे माताजी, आम्हाला उठायचं आहे वर. कुठे ते संत साधू गेले, परत जिथे तिथे
मी तर म्हटलं की ब्राह्मणांचे कर्दन काळ सगळे इथेच हजर झालेत, कारण हे गुरु ते गुरु ते गुरु ते गुरु आणि प्रस्थ भलत्या लोकांचं प्रस्थ जर करवायचं असलं तर एक अमेरिकेत तरी करवा किंवा महाराष्ट्रात तरी करवा. इतके महामूर्ख आहेत की अजून हेही माहीत नाही की खरं काय आणि खोटं काय. तुम्ही हे लोकांना सांगायला पाहिजे, जाऊन महाराष्ट्रातल्या लोकांना जाऊन सांगायला पाहिजे की खरं आणि खोटं हे सुद्धा जर तुम्हाला कळलं नाही तर काय कामाचे तुम्ही. आज मी एवढ्यासाठी सांगते की जर तुम्ही सच्चे सहयोगी असाल तर आम्ही महाराष्ट्रीयन आणि ज्ञानेश्वरांचे आम्ही नातलग. कुठे गेलं की हो ते आमचे पूर्वज, आम्ही त्यांचे वंशज, असं का दिसतंय. आणि मराठी पत्रिका वाचूच नका, उपट सुंभ आहेत सगळे, काही माहीत नाही काय लिहायचं काय नाही लिहायचं, लोकांना कोणचं पोषक होईल कोणाला ठीक होईल. कबूल एक दोन भामटे तुमच्या इथे झाले राजकारणात आले, पण तुम्ही सगळेच तसे होणार आहात का? आता सगळ्यांना सगळ्या सहजोगांना माझी विनंती आहे की आपापसात वादविवाद करणे सोड, आणि जे लोक सहयोग सोडून गेले असे जेवढे लोक आहेत त्या लोकांकडे बघायचं नाही, त्यांचा आमचा काही संबंध नाही. परवा एक आले होते भेटायला मला, त्यांच्या डोक्यात एवढे मोठे मोठे टेंगळे. म्हटलं झालं काय म्हणे माता, जे आता मी मरतो आहे. म्हटलं झालं काय, मी ते सहयोगीचे ना तुमचे त्यांच्याकडे गेलो. कशाला गेले? तुमच्यासाठी व्यवस्थित सेंटर्स आहेत तिथे. आता कोणीही कोणाच्या सेंटरमध्ये इंटरफिअरन्स करू नये. मला प्रत्येकाचं बघायचं आहे कसं काय करतात ते, कोणीमध्ये बोलू नये. मी आता हेच काढणार आहे की कोणी, कारण लोक आता म्हणायला सांगायला आले इकडे तिकडे लोक येऊन बोलतात म्हणून घोटाळे काय नाही. जिथे जो सेंटर चालवेल तोच त्याचा मुख्य, तोच त्याचा लीडर. परत आपल्या लीडरच्या विरुद्ध जर तुम्ही काही लिहून पाठवलं तुम्हाला सहयोगात तुम्ही काढून टाक. ख्रिस्तानी याला मर्मरिंग सोल्स म्हटलं. बाष्कळ गोष्टी करत बसायच्या. पूर्वी देवळात बसून बायका वात म्हणत असत, आजीबाई बसल्यात वाती वळत. पण आता तरुण लोकसुद्धा हे धंदे करतात, म्हणजे काय म्हणायचं, एकानी दुसऱ्याच्या विरुद्ध बोलणं. किंवा हे असं का करतात तसं का करतात असा उहापोह करायला तुम्हाला इच्छा तरी कशी होते. अहो मी तुम्हाला तिथे न्यायचं म्हणते, त्या संत पदाची तुम्हाला मी एक विशेष देणगी देणार, दिली आहे. पण तुम्ही संतांसारखं वागलं पाहिजे. काल मी जरा बोलले वारकरी लोकांबद्दल, हे अनेक वर्षापासून सांगायचं होतं पण मी म्हटलं नाही, कारण भलत्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं हे महाराष्ट्रीयन लोकांचं वैशिष्ट्य आहे. असेच अमेरिकन्स, मी अमेरिकन्सना हे म्हणते की ह्यांच्यामध्ये अजून म्हणजे मॅच्युरिटी नाही, प्रगल्भता नाही. पण इथे तर चांगले परिपक्व लोक राहतात. ह्या परिपक्व लोकांना झालं आहे काय असं वागायला? तेव्हा आजची पूजनाची वेळ मी सुरुवातीला सांगते, ज्या भूमीवर तुम्ही बसल्या तिथे रक्त सांडलं आहे संतांनी, आणि तुम्हाला संत होणं काही कठीण नाही, कारण म्हणूनच तुम्ही इथे जन्माला आला हे माहीत सांगत. पण अनुभव आहे तेही जरी असलं तरी आम्ही सहयोगी म्हणून तुम्ही मिशनवर जर ताव दिला तर तुम्ही कसले हो सहयोगी? ही अशी भाषा मराठीसारखी आध्यात्मिक भाषा नाही. महाराष्ट्रात झाले ते एवढं अध्यात्म,
काय याची महती गावी तेवढं तेवढं, आणि तुम्ही ह्याच्या जन्माला आले ते पुण्याशिवाय का? पण ती वाया गेली. मी काय ज्ञानेश्वरांसारखी 23 वर्षी समाधी घेतली नाही. आणि देन हे सगळं झाल्यावर सुद्धा अति शहाणे त्यांचे बैल रिकामे आहेतच बरे, की म्हणे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणून काल मी सांगितलं तो एक प्रकार, कोणी काही बोललो तरी लागले त्याच्या हजारोनी माणसं जातील घाणेड्या ठिकाणी. अहो इतके पैसे बनवले माताजी, त्याची बायको रजनीश बरोबर पळाली असं का? तिला पैसे पिशे दिले नसतील कदाचित. आम्ही त्यांनाच मानत होतो, मग माना. आम्ही त्यांना मानतो म्हणजे तुम्ही आहात कोण? नम्रतेला इथून सुरुवात करायची. मी कोण? मी कोण? मी सहजोगी, आत्मा स्वरूपत्व प्राप्त झालेला मी सहजोगी आहे. आणि मला कसं वागलं पाहिजे? अहो ज्ञानेश्वराचं उदाहरण समोर आहे, तुकारामाचं उदाहरण समोर आहे, रामदासांचं उदाहरण समोर, एकनाथांचं ते नाही, ते नाही ऐकलं का तुम्ही? ते नाही पाहिलं का? ज्या नामादेवाला गुरु नानकांनी आपल्या हृदयाशी लावलं तो नामदेव सुद्धा या महाराष्ट्रातला सिंपी होता ना. पण या नामदेवाच्या देवळात जाऊन मी बघितलं टाळ कुठत बसलेत, मोजून 10 शिंपी जरी आले तरी म्हणायचं नामदेवाचं काहीतरी सांगत. आज त्या सर्व सर्व साधू संत. परत एकच विनंती की परत ह्या देशात जन्म घेऊन सगळ्यांना ठीक करा. सहजोगाची जी प्रगती व्हायला पाहिजे ती वाढलेली नाही, फक्त सहजोग मात्र वाढत झाला. म्हणजे जे जास्त पसरतं ना आणि त्याच्यात जर ताकद नसली तर ते फाटतं. आता हा ग्रुप वेगळा तर तो ग्रुप वेगळा, तिकडे हे ऐकायलाच मिळत नाही, ही भांडणं तिथे दिसतच नाहीत मुळी. हो सहजोगात आपला वेगळा वेगळा ग्रुप कसा करायचा? स्वयंशाक्त साक्षात कार्तिकेयाने जन्म घेतला, तिला सरस्वतीला सुद्धा स्कंद मात्र म्हणतात. ती त्याची आई नव्हती, ती कुमारी होती, पण तिने स्कंदाला आपल्या हृदयाशी लावून ठेवलं होतं आणि तिला मुलगा मानलं, त्याला मुलगा मानलं होतं. त्या कार्तिकेयाने शोधून या महाराष्ट्रात जन्म घ्यावा आणि जे काही लिहिलं आहे ज्ञानेश्वराने त्याच्यावर सारं जग भाळलं आहे. पण आपल्या इथे मात्र उलट प्रकार. सांगायचं म्हणजे की अमेरिकेहून आले ते इथे एक युनिव्हर्सिटी बनवायची म्हणून, पीस युनिव्हर्सिटी आळंदीला बनवणार. मग झालं काय? आळंदीला तर काही करणार नाहीत ते. माझ्या शरणी आले, माताजी तुम्ही सगळं करा, तुमच्याच हवाली, आम्हाला इकडे महाराष्ट्रात कोणाशीही काहीही करवून घ्यायचं नाही, वी डोंट वॉन्ट टू डील विथ. झालं काय? एका शिष्टाने, मोठे आहेत माणसं ते, त्यांनी 2.5 कोटी मारले त्यांचे बिचाऱ्या त्या अमेरिकनचे, आणि मग दुसऱ्यांनी 3.5 कोटी मारले.
त्यांनी काढता पाय घेतला, नको रे बाबा या महाराष्ट्र, मला सांगितलं माताजी तुम्ही जिथे कराल तिथे आम्ही, तुम्हीच करा, तुमच्या नावाने करा, आम्ही तुम्हालाच मानतो. माझी त्यांची भेट म्हणजे 2 तासाची. ते थक्कच पडले, काय लोक आणि व्यवस्थित चालू आहे बरं, ते काही पॉलिटिशियन्स नाही ज्यांनी पैसे मारले. जो दिसला तोच पैशावरच जडप. हे सगळं सांगण्याचं कारण असं की गहनता येण्यासाठी आधी स्वतःला बघायला पाहिजे, स्वतःकडे लक्ष पाहिजे आणि बघितलं पाहिजे की माताजी म्हणतात त्यातलं किती माझ्यात. मी सगळ्यांना सांगते की जेव्हा कुंडलिनीचं जागरण होतं तर सगळ्या यादी व्याधी तसंच प्रत्येक तऱ्हेच्या उपाधी पडून जातात, सगळं काही सुटून एक सुंदर कमळाचं फूल येतं. पण महाराष्ट्रात आल्यावर तसं दिसत नाही. परत सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मला कोणचा ह्याच्यात हुद्दा मिळाला, हा लीडर कोण, हा सांगणारा कोण, हा कशाला मला येऊन ठीक करतो, मी लीडर मानत नाही. मग त्याच्या विरुद्ध लिहा, चरित्रा बदल लिहा. माताजी तुम्ही आम्हाला सजगातनं काढलं पण ज्या माणसामुळे काढलं त्याचं चरित्रच ठीक नाही. अहो मला अक्कल आहे किंवा नाही, तुमच्या अकलेने मी चालले असते तर काय झालं असतं. सगळ्यात जास्त म्हणजे कर्मकांडी फार होतं पण सकाळी 4 वाजता उठायचं, आंघोळ करायचं, हे करून माताजींच्या समोर ध्याराला बसायचं. मग मी इतकंही करून माताजी माझं का नाही भलवत. बाई हृदय पाहिजे, हृदय कुठे दिलंयस तुम्हाला, तुझं हृदय दे मला. तुझं हृदय मिळाल्याशिवाय मी त्याच्यात भरू तरी काय, प्रेम भरायला हृदय पाहिजे. भांडकुदळ लोकांना हृदय असतं असं मला नाही वाटत. तेव्हा आजच्या या पूजेत हे सगळं सांगितलं तेवढ्यासाठी. जसे तुम्ही इथे दिवे लावलेत, मराठीत तोही शब्द असा आहे की दिवे लावू नका. मराठी भाषा अशी आहे की नाही तलवारीच. माझा म्हणण्याचा अर्थ असा की हृदयामध्ये दिवा लावा आणि तो लावल्याबरोबर तुम्हाला स्वतःबद्दल कळेल. आम्ही लहानपणी आमची आई म्हणायचं लक्ष कुठे आहे, काय असलं की लक्ष कुठे आहे. आता त्याचा अर्थ मला कळतो, तुमचं लक्ष कुठे आहे, तुमचं लक्ष काय, लक्ष काय. संतपण, रागीटपणा, चिडणं, चिडचिडणं, काहीतरी नवीनच काढणं, हा सर्व प्रकार हा सहजोगात चालणार नाही. कसा मनुष्याला शांत चित्त आला त्याच्यावर वर्णन अमृतानुभवाचं घ्या. वा वा वाचलं की असं वाटतं हे बघ. कसं ज्ञानेश्वरांनी समजून सांगितलं लोकांना, पण आहेत कुठे समजायला, त्यांना काही कळतच नाही. काय लिहिलंय ते, तेव्हा अमृतानुभव घ्या. पारायण करू नका, त्यातल्या एकेका शब्दाला बघा तुमच्यात ही स्थिती आहे. कसा एक सहयोगी आपल्यामध्ये समाधानात समावलेला मजेत आलेला आहे, त्याला सत्ता नको, पैसा नको, काय कसा तो मजेत आलेला.
तो कसा आनंद असाल, त्याचं व्यक्तित्व म्हणजे काहीतरी विशेष। सहजोगात महाराष्ट्रात आहेत मात्र काही फार फारच तासलेले हिरे, फारच उत्तम अत्युत्तम, पण ते आणि बाकीचे असेच वाटतात मला। तेव्हा आपापसात हेवे दावे करणं, मला कोणीही पत्र लिहू नये, आणि त्या दुसऱ्यांची निंदा करू नये मला आवडत नाही। मला सोडा, ते कोणालाही आवडत नाही आणि त्याचे परिणाम होतील, म्हणून कृपा करून मला घाणेरडी पत्र लिहू नका। तुमच्यामध्ये ती फार चांगली असतील ते स्वतःजवळच ठेवा, मला काही सांगायची गरज नाही, मला सगळं माहीत आहे। फक्त तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे, तुमच्यातूनच हिरे माणकं निघणार आहेत हे मला माहीत आहे, ही खाण आहे, आणि खाणीत जरी तुम्हाला कोळसा दिसला तरी त्या कोळशामध्ये हिरे माणकं आहेत। इतकी वर्ष झाली, आता इतकी वर्ष मेहनत घेतली, आता तुम्ही जर स्वतःला ओळखलं नाही तर मी काय करणार। ज्ञानेशांचं जे आयुष्य होतं, इतकं महत्त्वाचं आयुष्य 23 वर्षाचं, त्यांनी कसं घालवलं असेल? संन्याशाच्या पोटी मुद्दामून जन्माला आलं आहे, मुद्दामून लोकांना दाखवायला की हे सगळं वरचं औपचारिक काहीच नाही। औपचारिकता वरचं जे काही सोंग आहेत त्या सर्वांच्या विरोधात ते जन्माला आले, आणि सोंगाड्या लोकांनी त्रास दिला त्या, तसं सहजोगात छुवू नका। माताजींच्या बद्दल एवढं लक्षात ठेवा की मला सगळ्यांच्याबद्दल सगळं माहीत आहे, मला काही सांगायला नको। फक्त तुम्ही स्वतःला मात्र ओळखा, मला ओळखण्यापेक्षा जर स्वतःला ओळखाल तर आजची पूजा धन्य झाली असं मी म्हणेन, त्याबद्दल शंका। उत्तर हिंदुस्थानात खरोखरच कार्य फार मोठं जोरात सुरू झालं, याबद्दल शंका नाही, आणि तिथल्या IAS ऑफिसर्सनी आपापसात एक संघ तयार केला की जर कोणी करप्ट असेल, कोणीही ऑफिसर कितीही मोठा असला तरी त्याच्याबद्दल कॅन यू डू इट लेटर ऑन, त्याच्याबद्दल आपण कारवाई करायची। सगळा माकबूस काढायचा, काय झालं, काय करतो, कसे पैसे कमवतो, कुठून पैसे कमवतो, आणि मग त्याला कोर्टात घालायचं। मी त्याला म्हटलं तुम्ही आले कसे सहजोगात IAS मंडळी? अहो माताजी त्रासच आहे, आम्ही लोक इमानदार आहोत, आम्हाला बेईमानी करताच येत नाही, करताच येत नाही। ऐका तू, आम्हाला करता येत नाही, माझे यजमान आहे तसेच, मला माहिती आहे, माझा जावही तसाच आहे, आम्हाला बेईमानी करताच येत नाही, मग आम्ही करायचं काय, लोकांवर राहायचं कसं, हे आम्हाला म्हणतात बेईमानी करा। मग शेवटी आम्हाला मार्ग मिळाला म्हणजे सहयोगी झालो आम्ही, आणि हे आम्ही असे सहयोगी असे सगळे एक एकजूट झालो, कुणी भांडत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही। तशीच संघटना व्हायला पाहिजे सहयोग्यांची इथे, की आम्ही सत्यावर उभे आहोत आणि आम्हाला
कोणीही हलवू शकत नाही. अडिक आम्ही उभे आहोत त्या सत्या, पण त्या सत्याचा प्रवाह किंवा त्या सत्याचा प्रकाश प्रेम आहे. आणि आपापसात प्रेम त्याची सोयरी कवती स्पष्ट सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. तेच तुमचे नातलग नाही, पण आमच्याकडे हळदी कुंकू आहे. बरं मग कोण काय, माझ्या काकू येणार आहेत त्या किने फल नमक्या देवाला म्हणतात, त्या येणार आहेत त्या अमक्याला म्हणतात, सगळ्या साळकाया माळकाया येणार आहेत, सजूग येणार आहेत. तुमचे नातलग कोण हे सजूग, हे तुमचे भाई बंद आहेत, ह्यांच्या विरुद्ध बोलणं, ह्यांच्याशी भांडणं करण्यापेक्षा स्वतःशीच भांडण करा. ह्या संबंध जगामध्ये आज एक एक जीव एकवटलेला आहे सहजोग, ज्याला मी सामूहिकता म्हणते, ती जागृत झालेली आहे. 65 देशातून त्याचा निनाद मी ऐकत, पण महाराष्ट्रात तसा प्रकार दिसत नाही. एकजूट झालं पाहिजे. काही असलं तरी आम्ही सहजोग आहेत आणि बाकी सगळे दुसरे आहेत. हे जोपर्यंत तुमच्यात येणार नाही तोपर्यंत तुम्ही सहजोगात उतरणार नाहीत, कारण तुम्ही सामूहिक नाही. तुम्ही सामूहिक झाल्याशिवाय हे कार्य होणार. एक समुद्राकडे लक्ष दिलं तर असेल की एक जर लहर चालली तर ती संबंध समुद्रात फिरते, कारण समुद्र सामूहिक, सगळे बिंदू एकत्र आहेत. एखादा जर बिंदू बाहेर पडला तर उन्हाच्या तापाने तो नष्ट होतो. तसंच आपलं सहजोगाचं आहे. सहजोगात जो आहे तो पूर्णपणे आहे, नाही तर नाही. एक दुसऱ्याच्या विरुद्ध बोलणं, एक दुसऱ्याच्या उखाळ्या पखाळ्या काढणं, ते शोभत आहे. आज पूजेच्या दिवशी आपलं हृदय स्वच्छ करा आणि त्या हृदयामध्ये प्रेम गंगा वाहू द्या. महाराष्ट्राचा शिष्टपणा बंद झाला पाहिजे. मला माताजींना भेटलंच पाहिजे, माताजींना निरोप करा मुळीच. मला भेटायचं असलं तर तुम्ही फक्त आपल्या हृदयात मला बघा, तिथेच भेटणार आहे मी तुम्हाला. आणि हे फार जास्त आहे. प्रतिष्ठानला आलं की भडीमार, सगळी मंडळी हजर, आम्हाला भेटलंच पाहिजे. आम्ही म्हणजे कुठेतरी विशेष, मी डॉक्टर आहे असाल बसा डिस्पेन्सरीत जाऊ, मी वकील आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, अहो मी चीफ मिनिस्टर चपराशी आहे असं का. अहंकाराचे असे प्रकार जितके तुम्हाला महाराष्ट्रात दिसतील कुठे दिसणार, तेव्हा तो आपल्याला चिकटायला नको. ज्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रीयन म्हणत आहात, ज्यासाठी तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, या महाराष्ट्रात जन्मलेले तुम्ही जे महान, ते अशा चिखलात का? समोरासमोर करणं, सारखं पुढे येणं, ही मंडळी आलेली आहे इथे, ह्यातले लीडर कोण तुम्ही ओळखणार नाही, ते त्यांच्यात नाहीच आहे. कारण नम्रतेने सहजोगत येतात हे त्यांना माहिती. आजच्या पूजेत मी सगळ्यांना तुम्हाला अनंत आशीर्वाद देते की तुम्ही स्वतःच्या आत्माच्या अनुभूतीने परिपूर्ण व्हा. अर्धवटपणा नको,
परिपूर्ण व्हा हा अनंत आशीर्वाद मी तुम्हाला देतो.